अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला आपण महाराजांची सेवा करतो। गुरुचरित्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, स्वामीचरित्र पारायण असेल, संक्षिप्त गुरुचरित्र असेल, आपण महाराजांची सेवा करतो। एवढी सेवा करतो पण काही काही लोक आपल्याला नावं ठेवता, काही काही लोक आपल्याला त्रास देता, तर मग त्यांना कसं प्रत्युत्तर द्यायचं का प्रत्युत्तर नाही द्यायचं, त्याच्याबद्दल आज मी जी माहिती आहे ती आज सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे आपण जर महाराजांची सेवा करत असलो आणि कोणी जर आपल्याला विनाकारण त्रास देत असेल, टोमणे मारत असेल, टिंगळ्या करत असेल, तर त्यांना कसं टॅकल करायचं किंवा त्यांना कसं प्रत्युत्तर नाही द्यायचं का द्यायचं, त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। भरपूर मला असे कॉल येता, मेसेज येता, असे म्हणतात दादा आम्ही स्वामी भक्त आहोत आणि आम्ही 10 वर्षापासून आहे, 50 वर्षापासून आहे। कसं असतं, सगळ्यात अगोदर आपण कोणाची सेवा करतोय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे। कोणताही गाजा वाजा न करता आम्ही आहोत स्वामी भक्त। स्वामीचरित्रामध्ये एक ओळी आहे, रोज स्वामीचरित्र जे वाचतात त्यांनी आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्यांनीच, आम्ही आहोत स्वामी भक्त। मिरू नये लोकात, मिरवायची गोष्ट नाही आहे ती की आम्ही स्वामी भक्त आहे मग आम्हाला हे करा, काही गरज नाही आहे। तुम्ही सेवा करता तर हे महाराजांना पण माहिती आहे आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्या मनाला माहीत असतं आपण किती जप करतो, आपण किती स्वामीचरित्र वाचतो, आपण किती गुरुचरित्र पारायण करतो, किती सेवा करतो, आपण लोकांशी वागतो कसं, आपण लोकांशी बोलतो कसं, चिडून बोलतो, रागून बोलतो, टिंगळा करतो, हे आपल्याला माहीत असतं स्वतःला। आणि आपण त्या ओळीमध्ये एक त्याचा अर्थ खूप छान आहे, आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकात, मिरवायची गरज नाही काही। भरपूर जण मिरवता, बघतो मी भरपूर जण करता, पण काही गरज नाही आहे। आपलं आचरण, आपला स्वभाव, आपलं बोलणं, आपलं चालणं आणि आपली विचार करण्याची पद्धत ही महाराजांच्या नुसार असायला पाहिजे। महाराजांकडे काय आहे, काहीच नाही आहे लंगोट फक्त, पण ते अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक, मालक आहे ते, आपले मालक आहे ते। आणि आपण महाराजांची सेवा करतो हे विचार सोडून द्या तुम्ही आजपासून, आणि आम्ही स्वामी भक्त आहोत असं म्हणणं पण काही गरज नाही म्हणायची, समोरच्याला सांगायची काहीच गरज नाही आहे। मी कधीच नाही सांगत, मला नाही आवडत त्या गोष्टी, मी बी फ्रँक, मी कधीच नाही सांगत की मी महाराजांची सेवा करतो, काहीच सांग, काही गरज नाही सांगायची। लोकांना फरक पण नाही पडत तुम्ही करा ना करू, आपण करतो कोणासाठी करतो, आपल्यासाठी करतो, दुसऱ्यांदा फायदा होणार आहे का, दुसऱ्यांचं काही चांगलं होणार आहे का, कोणाचं चांगलं होणार आहे, आपलं होणार आहे, आपण नाही केलं काही फरक पडणार आहे का महाराजांना। महाराजांच्या समोर आपण, महाराजांच्या समोर आपण धूळ पण नाही आहे, कचरा पण नाही, काहीच नाही, आपण शून्य आहे, आपण झिरो आहे, आपली व्हॅल्यू काहीच नाही आहे। महाराजांची लाखो लाखो नाही कोटोच्या भरपूर भक्त आहे, आपले काहीच नाही आहे। म्हणून आम्ही महाराजांची सेवा करतो हे डोक्यातून सगळ्यात पहिले काढून टाका, तुमची काहीच गरज नाही आहे। आणि आपण म्हणू पण नका की आम्ही महाराजांची भक्ती करतो किंवा सेवा करतो, काही गरज नाही आहे, महाराजांनी सगळं भरभरून दिलेलं आहे आपल्याला। आपण करतो म्हणजे कशासाठी करतो, हे पाहिजे महाराज मला, ते पाहिजे महाराज मला, ते पाहिजे ह्या महाराज, हे पाहिजे मला, असं म्हणत नाही आपण कधी की महाराज मला काही नको, महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे। हे जेव्हा आपण म्हणाल आणि हे जर काही लोक म्हणत असेल त्यांना माझा नमस्कार आहे की महाराज मला काही नको, महाराज मला फक्त तुम्ही पाहिजे। महाराज ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सर्वस्व असतं आणि त्यांना कोणापुढं काही मागायची गरज पडत नाही। आपण महाराजांची भक्ती करतो हे कोणाला म्हणू नका। आपण जी सेवा करत असो कोणती सेवा करा, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र, स्वामीचरित्र, अकरामाळी, आणि कोणी जर आपल्याला त्रास देत असेल, म्हणत असेल आता हे देवदेव करायला लागले, आता हे महाराजांची भक्ती करू लागले, हे करू लागले, ते करू लागले, अशा व्यक्तींकडं लक्ष द्यायचं नाही, अशा व्यक्तीकडं लक्ष द्यायचं नाही। हाती चलते हजार कुत्ते भोगते अशी गोष्ट येते, हत्ती आपल्या मार्गाने चालत असतो, कुत्रे भोगणाऱ्याकडे भुकू द्यायचं,
आपण लक्ष द्यायचं नाही, आणि कुत्र्या भुकणाऱ्या कुत्र्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही, त्याला भुकू द्यायचं. कारण की आपण करतो म्हणजे आपण करत नाही, आपलं पूर्वकर्म आहे. दत्त महाराजांची सेवा, स्वामी महाराजांची सेवा, नवनाथ महाराजांची सेवा हे कोणीही करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या स्वामी भेटी, झाली स्वामीराज भेटी. आपलं पूर्वपुण्य आहे, पूर्वपुण्य होतं, पूर्वपुण्य केलेलं असेल आपण थोडंफार, म्हणून महाराजांची संगत आपल्याला लाभली, महाराजांची सेवा करण्याची बुद्धी आपली होतीये. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायची आपल्याला बुद्धी येते, नाही तर येते कोणाला बुद्धी? काही गरज नाही, कोणी देवदेव करत नाही. भरपूर जण म्हणता हे केल्याने काय होणार आहे का, सेवा केल्याने, महाराजांची सेवा केल्याने काय होणार आहे का, असे पण मी बघितलेले. ते म्हणतात की आम्ही खूप वर्षापासून सेवा करतो महाराजांची, पण महाराजांनी आम्हाला काहीच दिलं नाही म्हणे. अरे तुमचा एवढा मोठा प्राण वाचवला कोविडमध्ये, एवढं प्राण वाचवलं, अजून काय पाहिजे महाराजांनी द्यायला तुम्हाला? लोक फक्त घ्यायसाठी येतात, महाराजांना देयसाठी नाही. महाराजांना काय लागतं? काही लागत नाही तुमचं, फक्त शुद्ध भक्तिभाव, दृढ विश्वास, बस. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून काहीही लागत नाही. महाराजांना पेढे लागत नाही, ना सोनेच लागत नाही, ना चांदी लागत नाही, काही गरज नाही तुमचं. आपल्याला कोणी जर त्रास देत असेल तर त्यांना इग्नोर करायला शिका, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, आणि त्यांना काही न बोलता आपलं काम आपण शांततेमध्ये संयमाने, आपल्याला राग नाही यायला पाहिजे, कधीही राग नाही यायला पाहिजे. मला पण त्रास होतो, मला पण त्रास होतो. आता मी भरपूर वेळेस महाराजांच्या स्टेटस ठेवतो यूट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्राम, हे सगळ्या स्टेटस ठेवतो. भरपूर जण म्हणतात हे काय महाराजांचं लावतं, काय ठेवतं म्हणे, काय दिलं म्हणे स्वामींनी तुम्हाला? मी म्हटलं त्यांना, मी त्यांच्यामुळं जे श्वास घेतोय त्यांच्यामुळं जिवंत आहे म्हटलं, नाही तर मी मेलेलो असलो असतो, माझा फोटो असला असता म्हटलं घरामध्ये, त्यांच्यामुळे मी वाचलेलो आहे, म्हणून माझे मालक स्वामी आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी त्यांना सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये माझे मालक स्वामी आहे, आणि त्यांच्यामुळे मी जिवंत आहे म्हटलं. मी तुमच्यासमोर बसलेलो आहे ना, बोलतो आहे तुमच्यासमोर, हे महाराजांच्या याने मी जिवंत आहे. त्याच्यामुळं मग मी ठरवलं की याच्यापुढं जे काही आहे ते महाराजांचं करायचं. ते शांत झाले. कसं असतं, महाराजांच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही दिसलं नाही पाहिजे. महाराज सर्वस्व आहे, ब्रह्मा विष्णू महेश दत्ता अवतारी महाराज आहे, आणि महाराजांच्या ज्ञानाशिवाय, महाराजांशिवाय दुसरं काहीच नाही हो जगामध्ये. आपण जर विचार केला ना, काहीच नाही आहे. अखंड ब्रह्मांडाचे नायक, चालक, पालक महाराज आहे, आणि महाराजांच्या संगतीत आपण राहिलो तर आपलं सर्व कर्म आहे, जे द्वेष असेल, कर्म असेल, ते आपलं पूर्ण निघून जातं. कोणी विनाकारण त्रास देत असेल त्यांना प्रतिउत्तर न देता आपापलं काम करायचं, आपापली सेवा सुरू ठेवायची, आणि ते जर जास्त त्रास देत असेल तर त्यांना प्रतिउत्तर द्यायचं. पण कसं द्यायचं? आपापल्या शांततेच्या मार्गाने आपण त्यांना सांगायचं, तुमचा प्रॉब्लेम काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे, का बरं त्रास देत आहे, तुम्हाला करायची असेल तर सेवा करा, नाही करा तर करू नका, तुम्ही तुमचं घरी बसा, जेवा, खावा आणि झोपा, कारण की तुमचं तेच लाईफ आहे असं म्हणायचं. आपण जास्त टार्गेट नाही करायचं त्यांना. भरपूर लोकांना त्रास होतो असं कोण नाही घ्यायचं, मला पण त्रास होतो, प्रत्येक जणांना त्रास होतो. आपण जे म्हणतो ना महाराजांची सेवा करणं अति कठीण, असं साधं सुद्धा नाही आहे. असं तुम्ही सेवा नाही करू शकत. प्रत्येक महाराज म्हणता माझी सेवा करताना काटे टोचतील, लोक नावं ठेवतील, लोक निंदा करतील, लोक शिव्या देतील, लोक मारतील, पण महाराजांची सेवा सोडायची नाही. किती येऊ, अति कठीण प्रसंग येऊ द्या, आपलं काम होऊ द्या, आपलं काम नाही होऊ द्या. असे पण मी दोन लोक बघितलेले आहे, त्यांचं काम नाही होते, ते म्हणता महाराजांनी आमचं काम नाही केलं, आम्ही सेवा सोडून देतो. द्या सोडून, तुमच्यावर काय फरक पडणार आहे का, महाराजांना काही फरक पडणार आहे का? नाही पडणार. ते लोक सोडून देता, ज्यांचं काम होतं ते 10-10 वर्षापासून सेवा करत असतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. दुसरे व्यक्ती कॅटरी असे, ते सेवा करतात, 1-2 महिने सेवा करतात, त्यांना प्रचिती, त्यांचं कर्म चांगलं असतं, प्रचिती येते, त्यांचं काम झाल्यानंतर ते महाराजांना विसरून जातात. म्हणजे ह्या दोन गोष्टीमध्ये लक्षात येते का आपल्याला, की ज्या व्यक्तींचं महाराजांचं काम नाही झालं, महाराजांनी काम नाही केलं असं म्हणतात ते, तर ते महाराजांची सेवा सोडतात, आणि ज्यांचं काम झालं ते पण सेवा सोडतात. म्हणून महाराजांना सगळे सारखे आहे, कोणीही मोठा नाही, कोणीही छोटा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणीही उच्च नाही, कोणी नीच नाही,
महाराजांसमोर जात पात धर्म पंथ लिंग किती वर्षापासून सेवा करतो, कोणी 10 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 150 वर्ष, कोणी 1000 वर्ष सेवा करत असेल, 1000 वर्ष करणारा सेवा करणारा व्यक्ती पण, आणि एक दिवस जरी व्यक्ती असेल लहान बाळक, लहान एक दिवसाचा व्यक्ती जरी असेल महाराजांचा जो श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणेल तो महाराजांना दोन्हीही समान आहे, महाराजांसमोर सगळे समान आहे, कोणीही उच्च नाही कोणीही निच्च नाही। म्हणून भरपूर जण म्हणतात ना आम्ही 20 वर्षापासून सेवा करतो ना 50 वर्षापासून, तेच मला समजत नाही, महाराजांसमोर सगळे सारखे आहे, महाराजांना सगळे सारखे आहे, पण ज्याच्या मनामध्ये दृढ भाव, दृढ विश्वास, दृढ शक्ती आणि विश्वास जर असेल महाराजांना आणि आपलं आचरण, आपलं अंतकरण हे दाखवायची गोष्ट नाही आहे, तुम्ही किती सेवा करता किती काय करता हे तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या वागण्यावरून, तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या डोळे बघण्याहून हे सगळं प्रकट होत असतं। आपण जेवढी सेवा कराल तेवढं नम्र व्हायला शिका, आपण नम्र व्हायला पाहिजे। आपण जास्त रे आपण म्हणतो ना आम्ही आहोत स्वामी भक्त, काही मिरवायचं नाही, काही गरज नाही मिरून, काही व्हॅल्यू नाही त्याची, मिरून काहीच, जे मिरून मिरवता त्याचं शून्य आहे। आपण कधी पण नम्र व्हायचं, शून्य व्हायचं, आपण काही करत नसतो, सगळे महाराज करत असता, महाराजांची इच्छा आहे म्हणून मी बोलतोय, त्यांच्या इच्छेशिवाय कोणीही काही करू शकत नाही आणि महाराजांची इच्छा आहे म्हणून तुम्ही ऐकताय, नाही तर ऐकणारा कोणाला वेळ आहे काय आजकाल? कोणाला वेळ नाही आणि कोणाला बोलायला वेळ, म्हणजे कोणी बोलू पण नाही शकत, कारण की मी जे बोलतो ते स्क्रिप्टेड नसतं, ते मी जे डायरेक्ट कॅमेरा ऑन करून डायरेक्ट बोलतो, मी महाराजांची इच्छेनुसार, मी शून्य आहे, मी झिरो आहे, मला काहीही समजत नाही। म्हणून आपल्याला कोणी जर त्रास देत असेल, विनाकारून आपला टार्गेट करत असेल, त्यांना इग्नोर करायला शिकणार, इग्नोर हा मंत्र खूप प्रभावी आहे, मौन व्रत धारण करा, इग्नोर करा, तुला काय करायचं कर, म्हणून बाबा मी महाराजांना सोडणार नाही, आपल्याला किती अडचणी येऊ, किती कष्ट येऊ, किती काही येऊ, महाराजांना सोडायचं नाही। आणि जो व्यक्ती ह्या संकटातून, याच्यातून, परिस्थितीतून बाहेर पडतो तो महाराजांच्या जवळ असतो, महाराजांचं लक्ष प्रत्येक भक्तावर असतं, आपण काय करतो, कसं करतो, कशासाठी करतो, कोणासाठी करतो, सगळ्या गोष्टी महाराजांकडे असतात। म्हणून काळजी करायची नाही, सेवेकरी आपण आपण सेवा करा, सेवेकरी घडवा आणि लोकांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला लावा, जास्त नामस्मरण जर केलं तेच पुण्य आपल्या पदरी येत असतं, बाकी काहीही नको। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ।